दिनांक 6 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता ऋषी बळीराम कावडे यांच्या घराच्या विहिरीमध्ये बिबट्या भटकत असताना विहिरीत पडला. याची सर्व माहिती गावात पसरली, त्यामुळे गावात पाहण्याकरिता तोफा गर्दी झाली. सोबतच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी यांना माहिती देण्यात आली. माहिती दिल्याबरोबर वन विभागाचे व उमरीचे सहाय्यक के एस शिवनकर, साकोली क्षेत्र सहाय्यक एस के खांडेकर, सानगडी क्षेत्र सहाय्यक एस आर उके, गोणंबरीचे बीट रक्षक ए बी तुरकर यांनी आपला ताफा घेऊन पळसगावाला रवाना होऊन शर्तीचा प्रयत्न करून बिबट्याला काढून टाकले व त्यांना जंगल शिवारात सोडून दिले. अशामुळे बिबट्याचा प्राण वाचला. नवेगाव व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे या परिसरात नेहमीच बिबट्या मुक्तपणे संचार करीत असताना वेगवेगळ्या ठिकाणी गावात आपला अन्न करता शिरतात व काही शेतकऱ्यांच्या व लोकांच्या नुकसान होतो व मोठ्या प्रमाणात गावात दहशत निर्माण होते. याकडे त्वरित लक्ष देऊन गावात प्राणी शिरणार नाही त्याची दक्षता घ्यावी अशी लोकांची मागणी.